आता आम्ही तर काही म्हटलं नाही, आमच्या दोन जागा क्लिअर निवडून येतील, आम्ही तिसऱ्या जागेचा उल्लेख केला नाही. त्या महाविकास आघाडीमध्येच काही एक वाक्यता आपल्याला दिसत नाही. तिकडे पवारसाहेबांनी सांगितलं की आमचा महाराजांना पाठिंबा आहे, इकडे पक्षाचे नेते उद्धवसाहेब आहेत पण राऊतसाहेबांनीच डिक्लेअर करून टाकलं की आमचा दुसरा उमेदवार असेल. आता त्यांच्यामध्ये काय सावळा गोंधळ आहे तेच सांगू शकतात काय करणार काय. या राज्यामध्ये कदाचित भविष्यात चमत्कार बघायला मिळेल या निवडणुकीच्या माध्यमातून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.